त्याच्या स्टोरीला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने एक षड्यंत्र रचलं गेलं. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी माझ्याविरुद्ध असेल, मान्य देवेंद्रच्या विरुद्ध असेल, बावनकुळेंच्या विरोधात असेल, जयकुमार रावळ यांच्या विरोधामध्ये असेल, एक षड्यंत्र रचलं होतं. आणि विशेष करून माझ्या विरोधामध्ये तर मोका बरेच टाकायचा, याला ड्रग माफियाच घोषित करायचा, त्याच्या गाडीमध्ये पोलिसांना सांगून ड्रग टाकायचं, अशा पद्धतीने एक रचना, एक षड्यंत्र विशेष सरकारी वकील पुण्याचे प्रवीण चव्हाण यांनी रचलेलं होतं. आणि त्यामागचे खरे सूत्रधार म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, ज्यांच्या सूचना वारंवार त्यांना होत्या, खडसेंचं नाव त्या क्लिपमध्ये, त्यांच्या सूचना वारंवार त्यांना होत्या. आणि हे सगळं षड्यंत्र असून यांना जेलमध्ये टाकायचं, 2 वर्ष मोकामध्ये टाकायचं, असं सगळं कारस्थान, कटकारस्थान या चव्हाणांनी या ठिकाणी केलेलं होतं. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये कोणीतरी त्यांच्या ऑफिसमध्ये कॅमेरा लावून ते रेकॉर्डिंग केलं आणि जवळपास 124 तास हे सगळं लाईव्ह रेकॉर्डिंग चाललं. आणि त्यातून यांनी कसं या सगळ्यांना फसवायचं, माझ्या विरोधामध्ये जी केस टाकलेली 3 वर्ष 12 दिवस पूर्वीची केस, मी कोणाला तरी धमकी दिली, माझ्या पियेने चाकू मारला, अशा पद्धतीने खोटी केस 500 किलोमीटर लांब मुक्ताईनगर तालुक्यामध्ये नोंदवली गेली, तिथून 0 नंबर तिथे पुण्याला आणली गेली. SP नाही म्हणत असताना त्यांना बदलीची धमकी दाखवण्यात आली, कारवाईची धमकी दाखवण्यात आली आणि अशा पद्धतीने माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यातून मोका सुद्धा लावण्यात आला. परंतु मान्य उच्च न्यायालयामध्ये मी गेलो, त्याला स्थगिती घेतली आणि नंतर मग यांचं या वकील महाशयांचं सगळं रेकॉर्डिंग झालं आणि रेकॉर्डिंगमध्ये हे सगळं सत्य पुढे आलं की कशा पद्धतीने गिरीश महाजन संपवायचं. गिरीश महाजन संपले म्हणजे देवेंद्र फडणवीस संपतात, देवेंद्र फडणवीस संपले म्हणजे मग पूर्ण भाजपच संपते, असं कटकारस्थान या चव्हाणांनी त्या ठिकाणी केलं. आणि हे माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडवून ती पेनड्राईव्ह त्या ठिकाणी देऊन, आपल्या सगळ्या माध्यमांना देऊन हे उघडकीस आणलं. आणि म्हणून त्या विरोधामध्ये आम्ही सांगितलं होतं की या प्रवीण चव्हाणांना सगळ्या केसेसमधून बाजूला करा, या प्रकरणाची चौकशी CBIकडे द्या. कारण यामध्ये राज्यातले सगळे अधिकारी, मंत्री, पदाधिकारी हे सगळ्या कटकारात सामील होते आणि त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नव्हतं. आणि म्हणून आम्ही सांगितलं की याची चौकशी CBIकडे द्या. परंतु त्यावेळेला सरकार महाविकास आघाडीचं होतं, त्यांच्या नेत्यांचं षड्यंत्र होतं, अजूनही मोठ्या नेत्यांचं नाव त्यामध्ये घेतलं गेलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी आमची मागणी अमान्य केली आणि विधानसभेमध्ये फक्त CID चौकशी करा म्हणून आदेश दिले गेले. आणि त्याविरोधामध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो. दरम्यानच्या काळामध्ये आमचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून आता ती चौकशी आहे ती आम्ही आता CBIकडे दिलेली आहे. आता निरपेक्षपणे त्या ठिकाणी ही चौकशी होईल आणि मग दूध का दूध पाणी का पाणी, कोण या षड्यंत्रामध्ये सहभागी आहेत, कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं, मी कसा FIR लिहिला, पोलिसांना काहीच अक्कल नाही, पोलिसांनी रेड कुठे करायची, काय काय त्याच्यामध्ये खोटे पाकिटं घालायचे, जेवायचं कोणाकडे, हॉटेलचं बिल कोणता नेता भरेल, या सगळ्यांचा उल्लेख, चाकू कुठे ठेवायचा, चाकूला कसं कोंबड्याचं रक्त लावा, बकऱ्याचं रक्त लावा, 3 वर्ष झालेले आहेत काही करणार नाही, चाकू यांच्या घरामध्ये ठेवून द्या रेडच्या वेळेला, हे सगळं त्याच्यामध्ये इत्यंभूत तक्री, जसं तसं आपण सिनेमा बघतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता CBIकडे ही सगळी चौकशी गेल्यामुळे आता आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि यामध्ये इतकं घाणेरडं काम, इतकं घृणास्पद काम ज्यांनी केलेलं आहे त्या सगळ्यांचे चेहरे या ठिकाणी समोर येतील. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVWR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.